घरगुती नवीन कनेक्शनला लागणारे सिंगल फेज मीटर ग्राहकास मोफत द्या, अन्यथा घरगुतीची 1 रुपया वसुली करू देणार नाही. महावितरण कंपनीला महावितरण संघर्ष समितीने इशारा दिला आहे. महावितरण कंपनीकडून घरगुतीला लागणारी सिंगल फेज हे मीटर मोफत मिळते. 2003 56 परिषद क्रमांक 46480 दिनांक 5/6/2005 जी आर नुसार अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आत घरगुती कनेक्शन ग्राहकास वितरण कंपनीने देणे बंधनकारक आहे. नमस्कार, मी श्रीदास उल्हास होनमाने. महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून एक आपल्या महावितरणच्या ग्राहकांना एक 2 शब्द सांगू इच्छितो. महावितरण संघर्ष समितीमध्ये गेले 2 ते 3 वर्ष झालं महावितरण संघर्ष समिती हे कार्यरत असून ॲडव्होकेट दीपक लाड, सुरेखाताई जाधव, प्रमोद पाटील, अविनाश मोहिते व श्रीदास सोनमाने यांच्यासहित अनेक महावितरण संघर्ष समितीमध्ये सर्व लोक कार्यरत असून या लोकांनी समाजाच्या उपयोगाच्या वस्तूसाठी गेले 2 ते 3 वर्ष झालं अहोरात्र झटून लोकांना न्याय मिळवून दिला आहे. लोकांना न्याय मिळवून देत असताना त्या लोकांनी फक्त स्वतःचा स्वार्थ कोणताही न साधता ज्या शेतकऱ्यांना वीज वेळेत मिळत नाही अशा शेतकऱ्यांना लाखो रुपयाची चुकीची बिलं न भरता लोकांना वीज वेळेत देण्याचं काम केलं. ह्या कुंडल, देवराष्ट्रे, मोहितेवडगाव किंवा कडेगाव आणि पलूस तालुक्यातील बहुतांश 3,67,00,000 रुपयेपर्यंत महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून व अभ्यासाने महावितरणने निधी उपलब्ध करून साधारण सबस्टेशन असतील, ट्रान्सफॉर्मर असतील, बॉक्स पेटे असतील व मेंटेनन्स असेल अशा बऱ्याच प्रकारच्या प्रगतीपटाची कामं महावितरण संघर्ष समितीने सुचवून वेळप्रसंगी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गोड बोलून, कधी विरोध करून, आंदोलन करून ही लोकांच्याकडून कामं करून घेतली. त्याचबरोबर ह्या 2,67,00,000 रुपयाचे सबस्टेशन व इतर सर्व खर्च हा महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून किंवा महावितरणने हा खर्च केला. त्याचबरोबर महावितरणची काही अधिकारी लोक किंवा महावितरण काही हुकुमशाहीमुळं आज सध्या घरगुती कनेक्शन घेण्यासाठी शेतकऱ्यांना किंवा ग्राहकाला खूप त्रास होत आहे. तर ह्या शेतकऱ्यांना माझी किंवा घरगुती ग्राहकांना माझी नम्रतेची विनंती आहे, घरगुती कनेक्शनसाठी कोणतंही मीटर विकत कुठल्याही ग्राहकाने आणायचे नाही. महावितरण कंपनीने ते मीटर स्वखर्चाने MSEB च्या लोकांनी शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना देणं बंधनकारक आहे. 30 दिवसात कनेक्शन नाही दिल्यास 31व्या दिवशी प्रति दिवसाला 100 रुपये भरपाई प्रति ग्राहकाला देणे बंधनकारक आहे. हा नियम महावितरण कंपनीचाच आहे. तसेच कनेक्शनसाठी लागणारे मीटर महावितरण कंपनीने मोफत ग्राहकास देणे बंधनकारक आहे. आणि सध्या घरगुती कनेक्शनसाठी व कमर्शियल कनेक्शनसाठी कोणताही ग्राहक बिल भरणार नाही असे होत नाही, याची वसुली महावितरणला 100% होते. त्यामुळे महावितरण कंपनीने घरगुतीसाठी लागणारे मीटर हे ग्राहकाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावेत. जर ग्राहकाला या कनेक्शनसाठी विलंब किंवा त्रास केल्यास महावितरण संघर्ष समिती घरगुतीचा 1 रुपयाही वसूल करू देणार नाही, असा इशारा महावितरण संघर्ष समितीचे अभ्यासक श्रीदास होनमाने, रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड, महावितरण संघर्ष समितीचे प्रमोद पाटील, सुरेखाताई जाधव, अविनाश मोहिते यांच्याकडून देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.